एक्सप्रेस। चांदोली धरण भटकंती दरम्यान प्लास्टिक व टाकाऊ वस्तू केल्या नष्ट, अधुरी प्रेम कहाणी फिल्मच्या कलाकारांचा स्तुत्य उपक्रम। शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाहण्यासाठी आज अधुरी एक प्रेम कहाणी या मराठी शॉर्ट फिल्मचे कलाकार गेले असता झाडाझुडपात पडलेल्या वस्तू त्यांनी गोळा करून पेटवून दिल्या, यामुळे उपस्थित नागरिकांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले। सध्या सुट्टीचे दिवस असल्याने अनेक पर्यटक चांदोली धरण अभयारण्य व धरण पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत। यावेळी धरणांच्या काही अंतरावर झाडाखाली चुली मांडून मोठ्या प्रमाणात पर्यटक जेवण बनवत असतात। या दरम्यान लोक प्लास्टिक व द्रोण पत्रादी तसेच प्लास्टिकच्या बाटल्या तिथेच टाकून जातात, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे। हाच विचार करून साई एंटरटेनमेंट प्रस्तुत अधुरी एक प्रेम कहाणी या मराठी शॉर्ट फिल्ममधील कलाकारांनी नदीकाठावरील व झाडाझुडपात पडलेल्या प्लास्टिक बाटल्या, द्रोण पत्रावळीसारख्या वस्तू गोळा करून जाळून टाकल्या, तर सुंदर असे अभयारण्य व धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आपापले साहित्य एकत्रित करून नष्ट करून आपला चांदोली परिसर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करण्याची विनंती अभिनेते संजय औंढीकर यांनी केली आहे। यावेळी निर्माता दाजी पाटील, लेखक दिग्दर्शक व पत्रकार दिलीप मोहिते, अभिनेत्री दीक्षा जाधव, साक्षी अनुष्का जाधव, रेखा जाधव गजरे, अभिनेता प्रणव मोहिते, अविनाश जगताप, संजय औंढीकर, बालकलाकार नील पाटील, साई मोहिते, पत्रकार दिव्यनी मोहिते उपस्थित होते। येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना माझी अशी विनंती राहील, हे इथं आल्यानंतर आपलं जे काही जेवणाचं आपण इथं जेवण करतो, जेवणाचं जे काही वेस्टेज असेल, उदाहरणार्थ पत्रावळ्यात द्रोण किंवा यूज अँड थ्रोचे ग्लास, प्लास्टिक, या सगळ्याचं प्रत्येक पर्यटकानं या निसर्गाचं, ह्या पर्यावरणाचं गांभीर्य लक्षात ठेवून या वेस्टेजचं या ठिकाणी प्रत्येकानं विल्हेवाट लावली पाहिजे। कचरा वगैरे या ठिकाणी दफन केला पाहिजे, त्याची विल्हेवाट लावली पाहिजे। इथला निसर्ग खूप छान निसर्ग आहे, निसर्ग तुम्हाला खुणावतोय, इथे या, मौज मजा मस्ती करा, परंतु इथून जाताना मात्र पर्यावरणाचं भान लक्षात ठेवून तुम्ही सगळ्यांनी ह्या केर कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे। बस, धन्यवाद।